नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असणाऱ्या कांद्रीमाइन रेल्वे क्रॉसिंग जवळ एका भरधाव कारने पिण्याचे पाणी वाहतूक करणाऱ्या टाटा एस मालवाहक वाहनाला धडक दिल्याची घटना 3 जून रोजी दुपारी 12:30 सुमारास घडली आहे. प्राप्त माहितीनुसार कार ही भरधाव वेगाने देवलापार कडून मनसरकडे येत होती आणि माईन येथील वार्ड क्रमांक 1 मधून पिण्याचे पाणी वाटप करून टाटा एस मालवाहक वाहन रस्ता क्रॉस करून मनसर मार्गासाठी वळत असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मालवाहक वाहनाला जोरदार धडक दिली. यात मालवाहक वाहन महामार्गाच्या मध्यभागी पलटले. या घटनेची माहिती कुमारे टोल प्लाझा यांना देण्यात आली. PRO लोखंडे यांच्या मार्गदर्शनात अँब्युलन्स टीम डॉक्टर हनवंत, प्रवीण ठाकूर, पेट्रोलिंग टीम दीपक भीमटे, कुंजीलाल तुमडाम यांनी घटनास्थळ गाठले आणि जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे नेण्यात आले. यामध्ये कारमध्ये असलेल्या महिला संगीता देवी बापना वय 35 राहणार तामिळनाडू आणि मालवाहक वाहनातील जखमी विनोद रामलाल तायडे वय 45, सौरव रामचंद्र डोंगरे वय 22, उमेश मानकर वय 26 सर्व राहणार मनसर या कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि तिघांनाही नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले आहे. मालवाहू वाहन रस्त्यात पलटल्याने काही वेळ वाहतूक थांबल्याचे चित्र होते. यानंतर लगेच हायड्रा क्रेनच्या मदतीने वाहन उचलून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेतील दोनही वाहन मनसर पोलीस चौकी येथे जमा करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे. महादर्पण न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक.